सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सध्या आपण संगम माहुली येथील जी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीच्या आवारात आहोत. आपण पाहू शकता की कृष्णा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड अशी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं या ठिकाणचे जे 10 अग्निकुंड आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत. एकूणच कनेर धरणामधून सध्या विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं या ठिकाणी कृष्णा नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे. वेण्णा आणि कृष्णा नदीचा संगम जो आहे तो या ठिकाणी आहे आणि यानंतर ही कृष्णा नदी पुढे कराडकडे जाते. मात्र सध्या आपण पाहिलं तर सध्या कनेर धरणातून जवळपास 7000 क्युसेक्स इतका विसर्ग जो आहे तो संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेला आहे आणि यामुळं या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी जी आहे ती कृष्णा नदीची वाढलेली एकूणच पाहायला मिळत आहे. सातारा जिल्हा प्रशासनानं या भागामध्ये सध्या जे नदीलगतची जी गावं आहेत यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळं कोणीही पाण्यामध्ये अथवा नदीच्या लगत जे काही पूल असतील या पुलावरून प्रवास करू नये अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.